कराड येथील जुन्या कृष्णा पुलाची दुर्घटना ताजी असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं याची गंभीर दखल घेतली आहे. साकुर्डे फाटा ते तांबे दरम्यानचा कोयना पूल कमकुवत असल्यामुळं मंगळवारी सकाळपासून या पुलावरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवीन पुलाचं काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गे ये जा करावी लागत आहे. 2006 सालच्या पुराच्या पाण्यात कृष्णा पुलाप्रमाणे तांब्याचा कोयना पूलही पाण्याखाली गेला होता. त्यानंतर हा पूल कमकुवत झाला असल्याची माहिती काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांबे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर स्पष्ट झाली होती. तेव्हा तांबे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. काही दिवसानंतर किरकोळ डागडुजी करून पूल हलक्या वाहनांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. सोमवारी पुराच्या पाण्यात कराडचा कृष्णा पूल वाहून गेल्यानं जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं तांब्याचा पूल बंद करण्याचा निर्णय तळकापडकी घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक सुपणे मार्गे वळवण्यात आली आहे. तांब्याचा जुना पूल कमकुवत झाल्यानंतर त्याच पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्याचं काम गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे. अद्याप या पुलाचे काम अंशतः अपूर्ण आहे, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी वापरता येणं शक्य नाही. पर्यायी ही वाहतूक किरपे पुलावरून वळवण्यात आली आहे. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.